नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, आजचं एक महत्त्वपूर्ण बातमी आहे ज्यामध्ये बघितलं तर पीक विमा संदर्भातील ही बातमी आहे ज्यामध्ये बघितलं तर या ठिकाणी पीक विम्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी काय शेतकऱ्यांची मदत करणार का अशी आशा या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव लावून बसलेले आहेत। पण आज एक कार्यकर्त्याने या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतलेली आहे आणि त्यामध्ये काय काय सांगितलं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, ही उस्मानाबाद जिल्ह्यातील बातमी आहे ज्यामध्ये बघितलं तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष या ठिकाणी बघितलं तर सुरेश बिराजदार आणि माजी या ठिकाणी आमदार राहुल मोटे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची या ठिकाणी मंगळवारी मुंबई येथे भेट घेतली आणि या अनुषंगाने निवेदनही देण्यात आले आहे ज्यामध्ये बघितलं तर ऑक्टोबर 2020 झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात या ठिकाणी नुकसान झाले होते। राज्य सरकारच्या वतीने या ठिकाणी कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी राज्य सरकारने नुकसानीचे पंचनामे भरपाईसाठी ग्राह धरावेत असे विमा कंपनीला सांगितले होते, परंतु अद्यापही विमा कंपनीकडून दखल घेतली गेली नाही। शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्याबाबतचा कुठलाही या ठिकाणी कार्यवाही झालेली नाही, अद्यापही हा प्रश्न सोडवावा अशी मागणी या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे या दोन नेत्यांनी या ठिकाणी विनंती केलेली आहे। त्यानुसार कृषीचे सचिव एकनाथ डवले यांनी सूचना केल्या होत्या। यानंतर माजी मुख्यमंत्री राहुल मोटे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी या ठिकाणी एकनाथ डवलेंची सुद्धा या ठिकाणी भेट घेतली आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना लवकरात लवकर या ठिकाणी जो त्यांचा विमा आहे लवकरात लवकर मिळावा अशी त्यांनी या ठिकाणी विनंती केलेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।